हॅलो गुड मॉर्निंग गाईज आजपासनं आपण विज्ञानाचे काही सेशन सुरू करत आहोत तर हा जो तुम्हाला समोर प्रश्न जो दिसतो आहेत ना हा कंबाईन परीक्षा दोन हजार एकवीसला हा प्रश्न विचारला गेलेला आहे विज्ञानावर तर बघा हा प्रश्न आता अगोदर आपण वाचूयात पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात राईट तर याचं उत्तर जो होतं ते आहे खगोलीय पराशर पद्धत किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो पॅरेलेक्स मेथड राईट right? आता हा प्रश्नाचा सोर्स काय आहे हे बऱ्याच जणांना त्यावेळेस प्रश्न पडला असेल की आयोग हे असे प्रश्न कुठून आणते तर बघा असे प्रश्न आयोग घेत असते आत्ता सध्या तरी आपण कधी राज्यसेवेची प्रोलेम्स बघितली किंवा आता कंबाईनची प्रॉलेम्स बघितली त्यातले क्वेश्चन्स जेव्हा आपण अॅनलाईज करतो तर लक्षात येतात सोर्स आहे याचा ते म्हणजेच अकरावीचं विज्ञानाचं पुस्तक ठीक आहे तर हा जो प्रश्न तो, तो तुम्हाला दिसतोय त्याचा सोर्स तुम्ही आता बघणार आहात तर मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ हां इथे लक्षात ठेवा हा सगळा कंटेंट इंग्लिशमध्ये असेल कारण अकरावीचं पुस्तक आहे जे इंग्लिशमध्येच असतो तर काही माझे जे से सेशन्स से असतील जे लेक्चर्स असतील हे इंग्लिशमध्येच असतील कारण की मी स्टेट बोर्ड जे अकरावीच्या पुस्तकामधनंच हा कंटेंट डायरेक्ट घेतलेला आहे त्याच्यामुळे तर फक्त समजण्याचा प्रयत्न करा तसं मी तुम्हाला मराठीमध्ये पण समजून देणारच आहे राईट तर इथे बघा मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ आपण डायरेक्ट लास्ट पॉईंटला इथे बघणार आहोत कारण मला सोर्स तुम्हाला दाखवायचं होतं लार्ज डिस्टन्स डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट ऑर अ स्टार फ्रॉम द अर्थ कॅनॉट बी मेजर डायरेक्टली विथ अ मेटर स्केल आपण दोन ग्रहांमध्ये किंवा ताऱ्यांमधल्या ग्रहांमधला जो अंतर असतो हा मीटरमध्ये मोजू शकतो का बिलकुल पण नाही तर याच्यासाठी कोणतीही पद्धत वापरली जाते इज पॅरेलेक्स मेथड जो तुम्हाला आपण आत्ताच बघितला शेवटच्या याच्यामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे आता या स्क्रीनवर आपण बघितलं राईट सो so, लक्षात ठेवा अकरावीचं पुस्तक खूप महत्त्वाचं आहे त्या बरेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात राईट तर आपण काही जे टॉपिक जे मला इम्पॉर्टंट वाटतात जे तुम्हाला पण समाज जाण्याला जातील असे काहीही आपण यूट्यूबवर नक्की कंप्लीट करणार आहोत राईट चलो सो आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात आता टॉपिकची सुरुवात आहे हे आलं लक्षात हा जो टॉपिक आहे हे जे तुम्ही पुस्तकामध्ये वाचतात मोजमापन मापन राईट तोच आहे तर तो युनिट्स ऑफ मेजरमेंट एक काय असतात राईट बघा इंग्लिशमध्ये पण असलं तरी हे खूप सोपं असणार आहे लक्षात ठेवणार राईट आता इथे तुम्ही वाचणार की हे बघा अनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी मेजर अँड एक्सप्रेस इन टर्म ऑफ नंबर्स अँड युनिट आणि लक्षात कोणतीही जी फिजिकल भौतिक जी हे गुण हे असतात राशी असते त्याला आपण एका युनिटने एककाने मोजत असतो जसं येते तुम्हाला त्यांनी उदाहरण दिले ते आपल्याला काही गरज नाही उदाहरणची ॲज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी वी नीड अ सर्टन रेफरन्स स्टँडर्ड तर ते काय आहे तर बघा कोणताही जो एकक असतो कोणताही जो युनिट असेल याच्यासाठी काय स्टँडर्ड यूज केले जातात काय महत्त्वाचे काय गुणधर्म आहे तर ते आपण आता बघणार आहोत द रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ युनिट द गुड युनिट हे कसं असायला पाहिजे त्याचे काय गुणधर्म असायला पाहिजे एक चांगल्या एककाचे तर हे काय आहे हे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न फ्रेम होऊ शकतो तर एक म्हणजेच की इट्स शुड बी इझिली अवेलेबल आल्या लक्षात इट शुड बी इझिली अवेलेबल दुसरं म्हणजेच इट शुड बी इन व्हेरिएबल शूड नॉट चेंज विथ स्पीस अँड टाईप इन व्हेरिएबल म्हणजेच काय की हा बदलला नाही पाहिजे म्हणजेच जसं आता तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादा कापड मोजत आहात ते पाच मीटर आहे राईट आणि हाच कापड कधी कधी तुम्ही एखाद्या दुसऱ्या गावाला गेले तिथे मोजलं तर ते पाच मीटरच येईन येस बदलणार का बिलकुल नाही म्हणजे इट्स शुड नॉट चेंज विथ स्पीस जागेनुसार ते बदलायला नको आणि टाईम अनुसार पण ते बदलायला नको लक्षात ठेवा असं एककला आपण एक गुड युनिट म्हणतो इट शुड बी युनिव्हर्सली एक्सेप्टेड जगामध्ये सर्वत्र त्याला स्वीकृत असायला पाहिजे यस अँड इट शुड बी रिप्रोड्युसेबल अँड नॉट पेरिएशेबल इट शुड बी रिप्रोड्युसेबल म्हणजेच काय की एकक असं असायला पाहिजे ना की त्याला आपण आपल्या हिशोबाने मॉडिफाय करू शकतो जसं की जसं आता कापड आहे म्हणून आपण मीटरमध्ये राहील पण तेच अंतर तुम्हाला जेव्हा मोजायचं असेल तर त्यावेळेस आपण किलोमीटर्स ह्या एककामध्ये घेऊ शकतो गॅस म्हणजे याला तुम्ही कन्वर्ट करू शकतात याला आपण म्हणतो इट शुड बी रिप्रोड्युसेबल क्लिअर तर याच्यावर लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एक चांगला एकक कसा असायला पाहिजे त्याचे काय गुणधर्म असतात तर हे चार पॉईंट्स तुम्हाला लक्ष ठेवायचे आहे ओके चला तर नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात सिस्टम ऑफ युनिट्स हा पण खूप महत्त्वाचा आहे की कशा प्रकारे आपण जे जगामध्ये सर्वत्र जगात कशा प्रकारे हे एकक घेतले जातात तर युनिट्स आर क्लासिफाईड इन टू टू ग्रुप्स जे पण एकक आहे त्याला आपण दोन याच्यामध्ये वर्गीकरण करतो एक म्हणजे फंडामेंटल युनिट्स आणि एक म्हणजे सॉरी आणि दुसरं म्हणजेच डिरायव्ह युनिट फंडामेंटल युनिट्स मराठीमध्ये याला आपण मूलभूत एकक म्हणतो आणि डिरायव युनिट्सला आपण मराठीमध्ये म्हणतो साध्य एकक किंवा साध्य राशी अ सेट ऑफ फंडामेंटल अँड डिरायव्ह युनिट्स इज कॉल्ड ॲज अ सिस्टम ऑफ युनिट्स इन एटीन थर्टी टू बघा अठराशे बत्तीसमध्ये गॉस हा एक शास्त्रज्ञ होता त्याने सजेस्ट केलं होतं टू सिलेक्ट अॅनी थ्री फिजिकल क्वांटिटी ॲज अ फंडामेंटल क्वांटिटी गॉज याने एक तीन जे राशी होते यांना मूलभूत राशी म्हणून घेतले होते आणि लक्षात पण अकॉर्डिंगली मेनी सिस्टम ऑफ युनिट्स केम इन टू एक्झिस्टन्स आणि अने त्याच्यावरनं अनेक एककाचे प्र भाग तयार झाले आणि लक्षात फॉलोइंग आर द सम एक्झाम्पल ऑफ सिस्टीम युनिट्स यूज इन विज द बेस युनिट ऑफ लेंथ मास अँड हे आता इथे आपण बघूया तर टाईम वेरस फॉलोस म्हणजेच तीन जे आपण म्हटलं होतं ना जे गॉसने म्हटलं का तीन कोणतेही मूलभूत एकक घ्यायचे तर त्याने ती तीन कोणती घेतले होते लेंथ म्हणजे मास आणि लेंथ मास मास म्हणजेच काय वस्तुमान आणि वेळ टाईम आले लक्षात वेरएस फॉलोस तर तीन म्हणजे सीज जिस, मिन्स सेंटीमीटर सी म्हणजेच सेंटीमीटर लक्षात ठेवणार ठीक आहे सेंटीमीटर जी म्हणजेच ग्रॅम एस म्हणजेच सेकंड याला आपण म्हणतो सी जी एस मेथड एम एस म्हणजेच काय एम म्हणजेच मीटर के म्हणजेच किलोग्रॅम आणि एस म्हणजेच सेकंड म्हणजेच काय मास लक्षात ठेवा लेंथ हे म्हणजेच लेंथ हे आहे मास आणि हे आहे टाईमचं एकक राईट आणि एफ पी एस म्हणजेच काय हे ब्रिटिशमध्ये वापरलं जातं फूट पाऊंड आणि

एफ पी एस आ लक्षात सी जी एस आणि एम के एसला आपण मेट्रिक सिस्टम म्हणतो आणि एफ पी एसला ब्रिटिश सिस्टम म्हणतो तर हे लक्षात ठेवणार तुम्ही ओके okay. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात आता एस आय युनिट्स काय आहे आता हे खूप महत्त्वाचं आहे आता एस आय युनिट्सबद्दल आपण जे बोलणार आहोत तर ते बघा आता यूज ऑफ डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स बिकम व्हेरी इनकन्व्हिनियंट फॉर एक्सचेंजिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन बिटवीन डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड हे बघा जे आता आपण सी जी एस एम एस एफ पी एस पद्धत बघितली ठीक आहे आता जसं ब्रिटिशमध्ये आपण एफ पी एस पद्धत बघतो आलं लक्षात तिथे पाऊंडमध्ये वजन मोजलं जातं जे की आपल्याकडे आपण ग्रॅम किलो मध्ये मोजतो तर अशी इन्फॉर्मेशन बदलायला जर आपण पण कन्फ्यूज होतो आले लक्षात आ तिथे त्या पाऊंडमध्ये म्हणतील आपण मग इथे त्याचं कन्वर्जन करा तर हे जरा थोडंसं इनकन्व्हिनियंट जरा थोडंसं सोयीस्कर नाही होतं त्याच्यामुळे की हे जगात सर्वत्र एकच पद्धतच असायला पाहिजे म्हणून एक कॉन्फरन्स एक परिषद बोलवली गेली होती हे सीन ऑक्टोबर नाईन्टीन सिक्स्टी बघा कोणत्या वर्षी ऑक्टोबर एकोणावीसशे साठ हे विचारतात लक्षात ठेवा ॲट द इलेवन्थ इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजर इन पॅरिस आणि ही कॉन्फरन्स कुठे झाली होती पॅरिस आणि या कॉन्फरन्स कितवी होती अकरावी हे सगळं लक्षात ठेवायचं तर कॉमन सिस्टीम ऑफ युनिट्स कॉल सिस्टीम इंटरनॅशनल द युनिट्स ज्यालाच आपण एस आय युनिट म्हणतो सिस्टीम इंटरनॅशनल द युनिट्स आल्या लक्षात तर एस आय युनिट वॉज एक्सेप्टेड तर एस आय युनिट याला स्वीकृत कोणत्या वर्षी केलं होतं तो ऑक्टोबर एकोणावीसशे साठ कुठे तर पॅरिसमध्ये कितवी परिषद होती अकरावी दिस इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स कॉल एस आय युनिट्स कन्सिस्ट ऑफ सेवन फंडामेंटल युनिट्स याच्यामध्ये किती मूलभूत एकक आहे एस आय मध्ये सात मूलभूत एकक आहेत दोन सप्लिमेंटरी युनिट्स आहेत सप्लिमेंटरी म्हणजेच काय पूरक एकक का आहेत आणि लार्ज नंबर ऑफ डिरायव्ह युनिट्स आहेत डिरायव्ह युनिट्स म्हणजेच काय साध्य राशी किंवा साध्य एकक किती आहेत अनेक प्रकारचे आहेत हे पण विचारलं जाऊ शकतो तुम्हाला द एसआय सिस्टम हॅज नाव रिप्लेसड ऑल अदर सिस्टम ऑफ युनिट्स अँड हॅज ग्रेटली सिम्प्लिफाईड एक्सचेंज ऑफ सायंटिफिक डाटा बिटवीन डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड ओके सो की हे लक्षात ठेवा आणि ही आता सर्वत्र जगामध्ये स्वीकृत आहे आणि याच पद्धतीने आपण कोणताही एकक मोजतो ओके चलो सो आता नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाऊयात ठीक आहे चलो सो आता फंडामेंटल अँड डिरायव्ह युनिट जसं आपण बोललो की एस आय सिस्टीममध्ये सात हे काय आहे मूलभूत एकक आहे राईट तर आता मूलभूत एकक कोणती कोणती -कुंत आहे ते बघूया तर फंडामेंटल क्वांटिटीज फिजिकल क्वांटिटीज विच डूट नॉट डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर द मेजरमेंट आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे जे दुसऱ्यांवर अवलंबून नसतात त्यांचा स्वतःचं एक स्वतंत्र एकक असतो याला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटीज तर फंडामेंटल युनिट्स युनिट्स यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स सेवन बेसिक फिजिकल क्वांटिटीज म्हणजे ते कोणती कोणती आहेत ता, जसं आपण मागच्या ह्याच्यावर बघितलं की आय युनिटमध्ये किती मूलभूत एकक घेतली आहे तर ते सात कोणती कोणती आहे ते म्हणजे लेंथ आले लक्षात मास म्हणजे वस्तुमान टाईम वेळ टेम्परेचर तापमान इलेक्ट्रिक करंट ठीक आहे इलेक्ट्रिक म्हणजेच विद्युत धारा ल्युमिनस इंटेन्सिटी तेजस्वी तीव्रता अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजेच त्याला आपण म्हणतो पदार्थाची राशी ठीक आहे विच आर इंडिपेंडेंट ऑफ एनी अदर क्वांटिटी फॉर द मेजरमेंट आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज ज्या भौतिक राशीचे एकक दुसऱ्या राशीवर अवलंबून नसते त्यालाच आपण काय म्हणतो मूलभूत एकक म्हणतो बरोबर अँड द युनिट्स आर कॉल फंडामेंटल युनिट्स आता आपण पुढे बघणार आहोत इथे एक जे तुम्हाला स्टेट स्टेटबोर्डमध्ये दिलं होतं ज्यूल इज द युनिट ऑफ ऑल टाईप ऑफ एनर्जीज लाईक कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी हे फक्त टेबल्स दिलेले असतात हे पण लक्षात ठेवत जायचं मध्ये मध्ये Yes, येस आता बघा फंडामेंटल जे क्वांटिटीज किंवा युनिट्स जे आहेत आय युनिटमध्ये जसं आपण म्हणतो सात मूलभूत एककं आहेत तिथे कोणती कोणती आहेत बघा इथे दिलं आहे त्यांनी ते म्हणजेच लेंथ लांबी आय युनिट त्याचं मीटरमध्ये येस मास वस्तुमान एस आय युनिट किलोग्रॅम टाइम वेस्ट सेकंड तापमान कॅल्विन लक्षात ठेवा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट केल्विन इलेक्ट्रिक करंट विद्युतधारा एम्पियर ल्युमिनस इंटेन्सिटी प्रकाशाची तीव्रता कॅन्डेला दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट अमाऊंट ऑफ सबस्टन्स पदार्थाची राशी ते आहे मोलमध्ये लक्षात ठेवा हे जोड्या लावा वगैरेमध्ये विचारलं जाऊ शकतो तुम्हाला लक्षात दिस इस अगेन व्हेरी इम्पॉर्टंट विधान स्वरूपात विचारलं जाऊ शकतो येस आणि दुसरं बघा आता दिलं आहे खाली तुम्हाला सप्लिमेंटरी युनिट्स पूरक एकक बरोबर आता आपण बघितलं होतं की एसआय युनिटमध्ये सात मूलभूत आहे दोन काय आहे पूरक, पूरक एक काय आहे तर पूरक एकक इथे आपण बघणार आता प्लेन अँगल एक आहे त्याचं एस युनिट आहे रेडियन जे आपण लिहितो रेड सॉलिड अँगल त्याचं एकक आहे स्टरेडियन एस आर सो अगेन हे खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा सप्लिमेंटरी युनिट्स पूरक एकक याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो जोड्या लावा विचारले जाऊ शकतो यास ठीक आहे तर दोन आता कळाले आणि आपण बघितलं की एस युनिटमध्ये सांगितलं आहे की अनेक काय आहेत साध्य राशी आहेत किंवा साध्य एकक आहेत डिरायव्ड युनिट्स आहेत आता डिराईव्ह युनिट्स कोणाला म्हटलं जातं ते आता आपण बघूया साध्य एकक कोणाला म्हणतात ते आपण बघूया द फिजिकल क्वांटिटीज अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटीज इज डिपेंड ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज फॉर द मेजरमेंट्स आर कॉल डिराईव्ड क्वांटिटीज म्हणजेच याच्या मराठीमध्ये आपण याला असं बोलू शकतो की ज्या भौतिक राशी या मूलभूत राशीच्या मदतीने तयार होतात ज्या मूल लक्षात ठेवा भौतिक राशी जी आपण फंडामेंटल म्हणजेच मूलभूत एककाचा वापर करून तयार करतो त्यालाच आपण म्हणतो साध्य राशी डिराईव क्वांटिटी डिराईव्ह म्हणजेच काय तयार केलं कोणीच्या मदतीने तयार केलं आपण मूलभूत राशीचा वापर करून त्याला आपण तयार केलं म्हणून त्याला आपण म्हणतो डिराईव्ह क्वांटिटी साध्य एकक ठीक आहे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत साध्य राशी ते म्हणजेच फोर्स बल डेन्सिटी वस्तुमान स्पीड म्हणजेच चाल आणि लक्षात हे सगळी काय आहे डिराईव्ह युनिट आहेत तर इथे एक्झाम्पल यांनी घेतलं युनिट ऑफ डिराईव्ह क्वांटिटीज इज डिपेंड ऑन द फंडामेंटल युनिट्स फॉर द मेजरमेंट आर कॉल डिराईव्ह युनिट्स एक्झाम्पल न्यूटन फोर्सचं आपण बघितलं फोर्स एक काय तर न्यूटन डेन्सिटीचं काय येतं आहे बघा डेन्सिटी म्हणजेच काय घनता आणि लक्षात किल के के जी पर मीटर क्यूब आणि स्पीड मीटर पर सेकंड चाल ओके याचं एक टेबल त्यांनी दिलेलं आहे पुस्तकामध्ये अकरावीच्या तो आपण आता बघणार आहोत ते दिसते सगळ्यांना ओके चलो सो इथे बघणार तुम्ही डिरायड क्वांटिटी म्हणजे साध्य राशीचं एक टेबल दिलेला आहे बघा एसआयुनिटने सांगितलं की अनेक साध्य राशी का कारण अनेकचं आपण कारण की मूलभूत एककापासून आपण तयार करू शकतो ना म्हणून अनेक आहेत राईट तर इथे दिलेलं आहे बघा एरिया म्हणजे क्षेत्रफळ याच तर फॉर्म्युला पण दिलेला आहे आणि त्याचं एकक काय आहे स्क्वेअर मीटर ठीक आहे मीटर स्क्वेअर वॉल्यूम आकारमान डेन्सिटी घनता वेलोसिटी वेलोसिटी म्हणजेच काय वेग पण तुम्ही म्हणू शकता ॲसिलिरेशन ॲसिलिरेशन त्याला ज आपण मराठीमध्ये म्हणतो त्वरण आलं लक्षात ठीक आहे त्याच्यानंतर मोमेंटम सववेक फोर्स बल इम्पल्स वर कार्य कायनेडिक एनर्जी गतिज ऊर्जा स्थितीची ऊर्जा पॉवर म्हणजेच शक्ती प्रेशर म्हणजेच दाब ते हे सगळे काय आहेत तुमचे डिरायवड क्वांटिटीज आल्या लक्षात साध्य राशी आहेत लक्षात ठेवा बऱ्याचदा इंग्लिशमध्ये पण शब्द वापरला जातो सो ट्राय करा आणि इथे त्यांनी त्याचं हे दिलेले आहेत युनिट्स दिले आहेत एस आयमध्ये जसं आपण अगोदरच बघितलं की जे पण एनर्जी असते लक्षात ठेवा याच आपण जूलमध्ये घेतो राईट तर वर्क एनर्जी पोटेन्शियल कॅनडिक एनर्जी जूल ठीक आहे सो so, हे जसं तुम्ही फिजिक्समध्ये पुढे जाणार हे युनिट्स पण तुम्हाला कसे तयार झाले हे पण कळणार पण तरी ॲट प्रेझेंट तुम्हाला हे सगळे युनिट्स लक्षात ठेवायचे आहेत ओके म्हणजे आता मोमेंटम मोमेंटम म्हणजेच काय सव्वेक ओ वेट सॉरी हां मोमेंटम म्हणजेच काय सव्वेक ओके सव्वेक त्याचं हे काय आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड ओके okay, किलोग्रॅम मीटर पर सेकंड तर ही थोड्या लावामध्ये तुम्हाला विचारले गेलेले आहेत हे प्रश्न ऑलरेडी आयोगाने परत रिपीट होऊ शकतात येस आता नेक्स्ट ठीक आहे वाईल रायटिंग एस आय युनिट्स आर गिव्हन बिलो म्हणजे काय रूल्स आहेत काही आपण म्हणतो ना नियम असतात ज्यावेळेस तुम्ही एस आय युनिट लिहितात तर काही नियमं आहेत ते नियम काय आहेत ते आता आपण बघून घेऊयात ठीक आहे तर ते हे याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो कधी तुम्हाला पॅनोमियल अमेन क्लेचर इनाम पद्धतीच्या नियमावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर आय युनिटच्या पण काही जे नियम आहेत त्याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो जे विचार पुस्तकामध्ये दिलेलं आहे राईट तर काय आहे बघा फुल नेम ऑफ द युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉल लेटर इव्हन नेम आफ्टर पर्सन एक्झाम्पल न्यूटन जूल अँड नॉट न्यूटन आणि ज्यूल म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही पूर्ण नाव लिहित आहात आले लक्षात न्यूटन लिहित आहात एन तर हा स्मॉल लेटरने सुरू होईल ज्यूल लिहित आहात तर स्मॉल लेटरने पण फक्त ज्यावेळेस तुम्ही त्याचं फक्त न्यूटन एन लिहायचं आहे तुम्हाला इनिशियल तर तुम्ही कॅपिटल लेटरमध्ये लिहिणार जूल जेव्हा लिहायचं आहे तुम्हाला पूर्ण ज्यूल हा शब्द जे ओ यू एल ई न लिहिता फक्त ज्यूलचा इनिशियल लिहायचं तर तुम्ही काय लिहिणार जे कॅपिटल लेटर लिहिणार तर हा एक नियम आहे सिम्बल फॉर द युनिट नेम आफ्टर अ पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर एक्झाम्पल एन फॉर न्यूटन जे फॉर जुल ए फॉर ॲम्पियर जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं आलं लक्षात येस तर पूर्ण जेव्हा लिहित असाल त्यावेळेस स्मॉल लेटरने सुरुवात करायची पहिले अक्षराची इनिशियल लिहित असाल तुम्ही फक्त त्यांचं एन जे ए तर फक्त कॅपिटल लेटर सिम्बल फॉर ऑल अदर युनिट्स आर रिटन इन स्मॉल लेटर एक्झाम्पल मीटर ज्यावेळेस तुम्हाला पाच मीटर दहा मीटर लिहिलं आहे तर आपण असंच लिहितो ना आपण पण असंच लिहितो असं कॅपिटल लेटरमध्ये लिहितो का नाही तर ते, ते कधी पण स्मॉल लेटरमध्ये असेल सेकंड स्मॉल लेटर मग बाकीचे कोणतेही जे युनिट्स असतील त्याचं आपण स्मॉल लेटर्समध्ये छोट्या अक्षरामध्ये लिहितो सिम्बल फॉर युनिट्स आर नॉट टू बी एक्सप्रेस इन प्लुरल फॉर्म एक्झाम्पल म्हणजेच आता जसं पंचवीस मीटर असंच बोलतो ना तुम्ही की असं म्हणतात येतात पंचवीस मीटर्स मीटर्स म्हणतो का नाही मीटर त्याला कधी पण सिंग्युलर प्लुरल तुम्हाला माहीत आहे ना एक अनेक वचन बहुवचन तर कधी पण त्याला एक वचनमध्येच लिहायचं असतं लक्षात ठेवा इट्स ऑलवेज बी इन द प्लुरल फॉर्म बहुवचनमध्ये नाही एक वचनमध्येच मिटरमध्येच मीटर्स नाही लिहिणार राईट स्टॉप फुल स्टॉप अँड एनी अदर पंक्च्युएशन मार्क्स शुड नॉट बी रिटर्न आफ्टर द सिम्बॉल आता लक्षात तुम्ही ज्या वेळेस सिंबॉल लिहित आहे जसं किलो ग्रॅम फुल स्टॉप वगैरे काहीच देणार नाही आले लक्षात डायरेक्ट असं लिहायचं ठीक आहे के जी किलोग्रॅम आलं लक्षात समजलं न्यूटन लिहित आहात तुम्ही फक्त तर न्यूटन त्याच्यापुढे स्टॉप कॉमा वगैरे द्यायची गरज नसते ते हे काही नियम आहेत लक्षात ठेवणार तुम्ही ओके येस ठीक आहे तर इथेच तुमचा हा आज एक पॉईंट मी कंप्लीट केला आहे असं आपण एक एक घटक कंप्लीट करत जाणार आहोत मी काही टॉपिक अॅनालाईज केले की ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्ही नक्की ते कम्प्लीट करेल आज एवढंच लक्षात ठेवा परत भेटूयात उद्या असे स्मॉल स्मॉल सेशन्स घेऊन थँक्यू बाय टेक केअर असंच अभ्यास करत राहा